2023 मे रोजी औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर परिसरात एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एकाच घरात पती पत्नीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर भागात पती पत्नीचे घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 2 दिवसांपूर्वी शहरात भरदिवसा तरुणीला उडून नेत तिचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता या दाम्पत्याच्या हत्येने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. सदरील घटनेत श्यामसुंदर हिरालाल कलंत्री आणि किरण श्यामसुंदर कलंत्री असे मृत दाम्पत्याचे नाव असून अज्ञात मारेकऱ्यांनी या दोघांची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. एका मृतदेहावर मारहाण केल्याच्या जखमा दिसून येत आहे, तर महिलेचा मृतदेह मुलांच्या बॉक्समध्ये आढळून आला आहे. पहिल्या मजल्यावर एक मृतदेह आणि दुसऱ्या मजल्यावर एक मृतदेह असे 2 मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांनी आज दिली आहे. दिवसेगणिक वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या सत्राने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरात खुनाचे सत्र सुरूच असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. पुंडलिक नगर डबल मर्डर केस प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज रोजी औरंगाबाद शहरात पुंडलिक नगर पोलीस हद्दीमध्ये पुंडलिक नगर गली नंबर 4 मध्ये मुलगी नामे कीर्ती श्यामसुंदर कलंत्री हिने पोलिसांना खबर दिली की माझं घर बंद आहे आणि घरात कसला तरी वास येतोय, म्हणून तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. घर बाहेरून बंद होतं, पंचांसमक्ष आणि फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करून ते कुलूप तोडलं आणि घरात प्रवेश केला असता घरात एक खाली ग्राउंडला कपड्याचं दुकान आहे आणि फर्स्ट फ्लोअरला एक आहे आणि जो टॉपचा फ्लोअर आहे तिथे एक रूम आहे. तर फर्स्ट फ्लोअरला कॉटमध्ये लॉकडी कॉटमध्ये एक महिलेची बॉडी भेटली. तिचं नाव किरण उर्फ अश्विनी श्यामसुंदर कलंत्री आहे, वय 45 वर्ष आहे. ती बॉडी काढली आप ताब्यात. त्याच्यावरच्या फ्लोअरमध्ये तिच्याच नवऱ्याची श्यामसुंदर हिरालाल कलंत्री वय 65 वर्ष यांची बॉडी भेटली आहे. त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहे. प्रथमदर्शनी हत्याच दिसून येत आहे. आता बॉड्या दोन्ही बॉड्या लोकांच्या मदतीने आणि लोकांच्या सहकार्याने बाहेर काढलेल्या आहेत. आता आपण PM साठी त्या प्रेत पाठवलेले आहे आणि इन्क्वेस्ट पंचनामा करून आणि त्यानंतर पुढील तपास करीत आहोत.